मग आपण काय करायला पाहिजे ते तुम्हाला इथं दिसेल. तर संधींची समानता आणि मुक्तपणा हा इथं तुम्हाला दिसतोय. इथंही तीन चित्र आहेत पहा, हे एक आहे आणि इथं एक आहे. आता या ठिकाणी जे पहिलं चित्र आहे, इथं एक मॅच बघण्यासाठी या मुलांना इथं जे कंपाऊंड आहे ना हे बघता यावं म्हणून त्यांनी तिथं पाठवलेलं आहे, आणि त्यांना ते नीट बघता यावं म्हणून इथं एक आधार दिलेला आहे, स्टूल ठेवलेला आहे. पहा, प्रत्येक मुलाला समान उंचीचं स्टूल दिलेलं आहे. पण प्रत्येकाला ते मॅच बघायला मिळते का? तर तुम्हाला असं लक्षात येईल की हा उंच आहे, हा मध्यम आहे, हा बोटका आहे. तर त्यांना नीट तशी पाहायला मिळत नाही आहे. इथं इक्वालिटी, साधनांची इक्वालिटी आहे आधाराची, पण त्यांना प्रत्यक्ष बघायला नीट मिळत नाही आहे. मग काय केलं आहे, तर साधनं जी आहेत ती मुलांच्या उंचीप्रमाणे दिली आहेत. आता इथे पहा, इथं दोन स्टूल आहेत, इथं एक आहे, आणि त्यामुळे तिघांनाही बघायला मिळालं आहे. पण हा अडथळा कायम आहे, म्हणजे आधाराची गरज आहे, इथं आधाराची गरज आहे. इथं या तिसऱ्या चित्रामध्ये मात्र मुलांचा आधार काढून टाकलेला आहे, परंतु त्यांना पुढचा जो अडथळा होता तोही काढलेला आहे आणि मुक्तपणाने बघायला संधी दिली आहे, आणि त्यामुळे तिघांनाही बघायला ते मिळतं आहे. तर मुक्तपणा दिला म्हणजे आधाराची गरज राहत नाही अजिबात. आपण आपल्या वेगवेगळ्या शिक्षण व्यवस्थांमध्ये आणि वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये असे अडथळे निर्माण करून ठेवलेले आहेत, आणि हे सगळे आधार आपण देण्याचा प्रयत्न करतो, पण आधारांच्या ऐवजी खरी गरज असते ते हे अडथळे काढून टाकण्याची. हे आपण लक्षात ठेवूया. मुलांना मुक्तपणाने वावरू द्यात, काम करू द्यात, ते मुलं चांगली शिकत जातात आणि जबाबदारीने शिकतात, हा याचा अर्थ आहे.